Hello students, a very good morning to all of you, and today we are going to start the cooperative society. Now cooperative society is one of the forms of business organization. Before this we have discussed sole proprietorship, then joint Hindu family business and partnership firm. So today we'll see cooperative society. Actually this is different from all that forms we have seen in last sessions, because in sole trading concern त्यामध्ये आपण असं बघितलं होतं की एकच व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला वाटलं की आपल्याला बिझनेस करायचा आहे. जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेसमध्ये आपण बघितलं होतं की एक फॅमिली आहे की त्यांचा बिझनेस जो आहे तो फ्रॉम लास्ट 3 or 4 जनरेशन्स तो बिझनेस चालत आला आहे. तर आपण पार्टनरशिप फर्ममध्ये बघितलं होतं की 2 or more than 2 पीपल केम टुगेदर फॉर व्हॉट, फॉर डुईंग देअर ओन बिझनेस, बिकॉज त्यांचं एक इंटरेस्ट जो होता, त्यांचं जे बिझनेस ऑब्जेक्टिव्ह जे होतं ते सेम होतं. सो ही सगळी लोकं एकत्र आली आणि ह्या सगळ्या लोकांनी स्वतःचे बिझनेस स्टार्ट केले. आता हा जो पार्ट आहे, हा जो फॉर्म आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी, तो ह्या सगळ्यांपेक्षा थोडासा वेगळा आहे. आता वेगळा कसा आहे आणि वेगळा का आहे ते आपण थोडंसं बघूया यामध्ये, बिकॉज याच्यामध्ये तुम्हाला वेगळेपणा असं जाणवेल की या ठिकाणी बिझनेस ऑब्जेक्टिव्ह किंवा प्रॉफिट मोटिव्ह हा फारसा उद्देश नसतो. जसं आपण पार्टनरशिप फर्ममध्ये बघितलं होतं किंवा जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेसमध्ये बघितलं किंवा तुमचं सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये आपण बघितलं की याच्यामध्ये त्यांचं प्रॉफिट मेकिंग किंवा प्रॉफिट अर्निंग हा त्यांचा मुख्य उद्देश होता. बट याच्यामध्ये कसं आहे कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये थोडंसं प्रॉफिट अर्निंग हा पार्ट जो आहे हा थोडासा त्यांनी बाजूला ठेवला आहे. आणि ज्याप्रमाणे ह्या फॉर्मचं नाव आहे कोऑपरेटिव्ह, सो तुम्हाला ह्या वर्डमधूनच तुम्हाला आयडिया येईल की हा फॉर्म म्हणजे काय असेल. आता कोऑपरेटिव्ह सोसायटी इट मीन्स कोऑपरेटिव्ह, कोऑपरेट इट मीन्स व्हॉट, की आपल्याला एकमेकांना कोऑपरेट करायचं आहे. इट मीन्स टू हेल्प इच अदर, आपल्याला एकमेकांना मदत करायची आहे. का? ओनली फॉर द पर्पज ऑफ वेलफेअर. आता या फॉर्ममध्ये कोऑपरेट करायचं आहे, आपल्या लोकांना सहकार्य करायचं आहे. तर ते कसं करणार आहोत? तर आपली काही एन जी ओ नाही आहे की ज्याच्यामध्ये आपण फक्त आपण चॅरिटेबल ट्रस्ट आपली रन करतोय आणि फक्त लोकांना मदत करायची यासाठी आपण हे काम करतोय, ते तसं नाही आहे. हा पण एक बिझनेस फॉर्मच आहे, पण त्या बिझनेस फॉर्ममध्ये आपण काय करतोय तर आपल्या फील्डमधली जी लोकं आहेत किंवा आपल्या पर्टिक्युलर बिझनेसमध्ये किंवा आपल्या पर्टिक्युलर फील्डमध्ये जी लोकं बिझनेस करतायत त्या सगळ्या लोकांना आपण एकत्र आणलं. आणि त्या सगळ्या लोकांना एकत्र आणून आपण ही सोसायटी जी आहे ती एस्टॅब्लिश करणार आहे. सो ज्याप्रमाणे नाव आहे या फॉर्मचं कोऑपरेटिव्ह सोसायटी, त्याचप्रमाणे इथे तुम्हाला बघायला मिळेल की टू कोऑपरेट, टू हेल्प, बिकॉज ही सोसायटी जी आहे इट इज अगेन अ व्हॉलंटरी असोसिएशन. इट मीन्स व्हॉट, की या सोसायटीमध्ये जे मेंबर्स आहेत किंवा जी लोक एकत्र आलेली आहेत ती व्हॉलंटरीली एकत्र आलेत. त्यांना असं कोणी फोर्स केलेलं नाही आहेत, प्रत्येकाच्या इच्छेने एकत्र आलेत. त्यांना वाटलं की नाही आपण ही सोसायटी जॉईन करायला पाहिजे, किंवा त्यांना असं फील झालं असेल की नाही ही आपण सोसायटी जर जॉईन केली तर आपला कुठेतरी फायदा होईल, आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ती लोकं एकत्र आली आणि त्या लोकांनी कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे ती फॉर्म केली किंवा एस्टॅब्लिश केली. आता याचं एक छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला जर सांगायचं झालं तर आपल्या इथे किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर आपण कोल्हापूर, सातारा, सांगली जर ह्या पट्ट्यामध्ये जर गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी शुगर कॅन इंडस्ट्रीज बघायला मिळतात. आता शुगर कॅन इंडस्ट्रीज ज्या आहेत, साखर कारखाने जे आहेत, यांचं मेन रॉ मटेरियल काय आहे तर शुगर कॅन. तर त्याच ठिकाणी तिथेच मोठ्या प्रमाणामध्ये शुगर कॅनचं प्रोडक्शन घेणारे खूप फार्मर्स आहेत. की ज्यांचं फार्मिंग जे आहे ते सगळं शुगर कॅनवरतीच डिपेंड आहे, त्यांचा टोटल बिझनेस जो आहे हा सगळा शुगर कॅनवरती डिपेंड आहे. बट द प्रॉब्लेम इज शुगर कॅन इंडस्ट्रीज ज्या आहेत आणि जे शुगर कॅन प्रोड्युसर फार्मर जे आहेत, ह्या दोघांच्या मध्ये एक मिडलमॅन आहे. तो मिडलमॅन काय करतोय तर तो कमी किमतीमध्ये त्या फार्मर्सकडून शुगर कॅन परचेस करतो. आणि जास्त किमतीला
तो ते शुगर कॅन इंडस्ट्रीजपर्यंत पोचवतो किंवा त्यांना ते सेल करतो. आता या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर मिडलमन जो आहे त्या मिडलमनचा एफर्ट काय आहेत, तसं आपण बघायला गेलं तर त्याचं हे फक्त टेक्निक आहे, त्याचे याच्यामध्ये फार काही कष्ट नाही आहेत. ओके, कारण हा जो शुगर केन प्रोड्युसर फार्मर जो आहे तो सुद्धा डायरेक्टली जाऊन त्या शुगर केन इंडस्ट्रीजना आपलं जे प्रोड्युस्ड प्रोडक्ट आहे, गुड जे आहे ते सेल करू शकतो डिरेक्टली. बट तसं होतं आहे का, तर तसं होत नाही आहे. ओके, आणि याच्यामध्ये कसं आहे, हे मिडलमन जे असतात हे थोडंसं या फार्मरचं एक्सप्लॉयटेशन करतात. ओके, त्यांना थोडंसं प्रेशराईज करतात, मग ते कसंही प्रेशराईज असेल, पॉलिटिकली असेल किंवा इतर कुठल्या गोष्टीने असेल. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, हे फार्मर्स जे आहेत, ओके, जे ग्राउंड लेवलला ह्या सगळ्या गोष्टींचं प्रोडक्शन करतात, तर ह्या सगळ्या फार्मर्सचं या ठिकाणी एक्सप्लॉयटेशन होऊ नये, ओके, त्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये, तोटा होऊ नये, यासाठी हे सगळे जे फार्मर्स आहेत ते फार्मर्स एकत्र येतात आणि ते स्वतःची एक कोऑपरेटिव्ह सोसायटी एस्टॅब्लिश करतात. ओके, आता फार्मर्स लोकांनी जर एकत्र येऊन स्वतःची कोऑपरेटिव्ह सोसायटी जर एस्टॅब्लिश केली असेल तर त्या सोसायटीला काय म्हटलं जाईल, तर फार्मर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी. ओके, आता हे झालं फार्मर्सचं. असे आपल्याकडे टाईप्स आहेत, प्रोड्युसर्स असेल, तुमची हाऊसिंग असेल, तुमचे कन्झ्युमर असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या फील्डमध्ये जे डील करणारी माणसं आहेत ते स्वतः एकत्र येऊन अशी एक सोसायटी फॉर्म करू शकतात की जेणेकरून कन्झ्युमर असेल, फार्मर असेल, प्रोड्युसर असेल किंवा तुमचा इतर कोण कन्झ्युमर वगैरे किंवा कस्टमर असेल किंवा हाऊसिंगमधली कोण लोकं असतील, या सगळ्यांचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये, त्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी ही लोकं एकत्र येऊन स्वतःची कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करतात. आता याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी जर तुम्हाला फॉर्म करायची असेल तर फर्स्ट थिंग तुमच्याकडे ॲटलिस्ट 10 नंबर ऑफ पीपल असायला पाहिजेत. तुमच्याकडे कमीत कमी 10 माणसं तरी असायला पाहिजेत, तरच तुम्ही कोऑपरेटिव्ह सोसायटी स्वतःची फॉर्म करू शकता. तर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला जसं दिलं की फार्मर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी जर असेल तर फार्मर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये तुमच्याकडे ॲटलिस्ट 10 फार्मर्स हे एकत्र यायला पाहिजेत, तरच तुम्ही स्वतःची फार्मर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी एस्टॅब्लिश करू शकाल. ओके, सो हे एक एक्झाम्पल झालं कोऑपरेटिव्ह सोसायटीचं की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे त्यांनी मेंबर्सचं लिमिट दिलं आहे की जी लोकं या ठिकाणी एकत्र यायला पाहिजेत. अनदर थिंग, तुमची कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे ही लिगली रजिस्टर्ड असायलाच पाहिजे. आता यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ऑप्शन नाही आहे की तुम्हाला हवी असेल तर तुम्ही रजिस्टर करा, नाहीतर नाही केले तरी पण चालेल, या ठिकाणी असं तुम्हाला ऑप्शन्स दिलेले नाही आहेत. जसे आपण पार्टनरशिप फर्ममध्ये बघितले होते की पार्टनरशिप फर्म जी आहे जी तुम्हाला हवी असेल तरच तुम्ही रजिस्टर्ड करायची आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही केले तरी पण चालू शकेल. पण याच्यामध्ये तसं नाही आहे, ही कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे ही तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर्ड करावी लागते अंडर कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1912. ओके, 1912 तो ॲक्ट आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट, ज्याच्या अंडर तुम्हाला तुमची कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे ती एस्टॅब्लिश किंवा तुम्ही रजिस्टर्ड करायची असते. ओके, आता याच्यामध्ये कसं आहे, तर कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये जर तुम्हाला काही लोकांना ॲडमिट करून घ्यायचं असेल नवीन मेंबर्सना तर तुम्ही घेऊ शकता, त्या ठिकाणी असं काही कुठलं ऑब्लिगेशन नाही आहे. ओके, दे कॅन फ्रीली जॉईन. तसंच आपण मागे पार्टनरशिप फर्ममध्ये बघितलं होतं की तुम्हाला काही गोष्टी फॉलो कराव्या लागतात किंवा काही लीगल प्रोसिजर्स तुम्हाला ऑबे करावे लागतात, तर तसं या ठिकाणी नाही आहे, दे कॅन फ्रीली जॉईन. ओके, बिकॉज याच्यामध्ये कसं आहे की जो मेंबर नवीन ॲड होणार आहे सोसायटीमध्ये त्याला फक्त ते जे कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन आहे इनिशियल स्टेजमध्ये जे करावं लागतं तेवढं त्याने केलं की तो ॲडमिट होऊन जाऊ शकतो आपल्या सोसायटीमध्ये. पार्टनरशिप फर्ममध्ये कसं होतं की ॲडमिशन ऑफ पार्टनर किंवा रिटायरमेंट ऑफ पार्टनर जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या कम्प्लीट फर्मचं एक कॅपिटल स्ट्रक्चर जे आहे हे तुम्हाला पूर्ण रिस्ट्रक्चर करावं लागतं. तसं याच्यामध्ये होत नाही, दे कॅन फ्रीली ॲडमिट, दे कॅन फ्रीली जॉईन, दे कॅन फ्रीली लीव दी फर्म.
त्यांना जेव्हा हवं असेल ते सोसायटी जॉईन करू शकतात, त्यांना जेव्हा हवं असेल तेव्हा ते सोसायटी सोडून जाऊ शकतात. ओके, हां, एवढं मात्र नक्की आहे की आपली सोसायटी जी आहे ही लिगली रजिस्टर्ड असल्यामुळे तुमच्या एखाद्या मेंबरला जर आपली सोसायटी जर सोडायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आधी एक प्रायर नोटीस देऊन इन्फॉर्म करावं लागेल की मला माझी सोसायटी जी आहे ही आता या ठिकाणी सोडायची आहे. ओके, नाव अनदर थिंग, तुम्ही ज्या वेळेला स्वतःची सोसायटी फॉर्म करता, ओके, सो याच्यामध्ये कंट्रोल हा एक प्रकार असतो. आता हे जे सगळे फीचर्स आहेत त्या फीचर्समध्ये एक आपलं फोर्थ फीचर आहे कंट्रोल. त्याच्यामध्ये आपण हे बघणार आहोत की कंट्रोल नक्की काय असतं, कोणाचा कंट्रोल असतो. जसं आपण सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये बघितलं होतं की सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये कंट्रोल कोणाचा असतो, त्या सोल ट्रेडरचा असतो की जो बिझनेस करतो आहे, बिकॉज ही इज सोल ओनर ऑफ दॅट बिझनेस. जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेसमध्ये आपण बघितलं होतं की कर्ता जो आहे त्याचा कंट्रोल असतो तुमच्या बिझनेसवरती. पार्टनरशिप फर्ममध्ये आपण बघितलं होतं की कंट्रोल जो आहे हा त्याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं असतं, ओके, प्रत्येक पार्टनरकडे कंट्रोल असतो. तसं आपण जर याच्यामध्ये बघितलं तर कंट्रोल कोऑपरेटिव्ह सोसायटी तुम्हाला याच्यामध्ये बॉडी इलेक्ट करावी लागते, ओके, ते तुम्हाला मी इन डिटेल सांगतो. ओके, नाउ हे सगळं तुम्हाला मी जे सांगितलं हे सगळं अबाउट कोऑपरेटिव्ह सोसायटी इन विच इट इज अ व्हॉलेंटरी असोसिएशन, ॲटलीस्ट 10 पीपल शुड बी देअर टू फॉर्म ऑर टू एस्टॅब्लिश अ कोऑपरेटिव्ह सोसायटी अँड इट मस्ट बी रजिस्टर्ड अंडर कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1912. ओके, सो द प्रॉपर ऑर द मेन मोटिव ऑफ दिस सोसायटी इज टू हेल्प टू कोऑपरेट इच अदर. ओके, सो दिस इज द फॉर्म इन विच 10 पीपल व्हॉलेंटरीली कम टुगेदर टू एस्टॅब्लिश देअर सोसायटी अंडर Cooperative Societies Act 1912. Now we'll see the features in detail. Okay, so first feature it is voluntary membership, second feature it is legal status, third feature it is limited liability, fourth feature it is control, and fifth feature it is service motive. Okay, now see the first voluntary membership. आता व्हॉलेंटरी मेंबरशिप म्हणजे काय असतं ॲक्च्युली, नक्की काय असेल व्हॉलेंटरी. जसं मी तुम्हाला सांगितलं की ही सोसायटी जी आहे किंवा हा एक बिझनेसचा फॉर्म असा आहे की ती एक व्हॉलेंटरी असोसिएशन आहे. द पीपल ऑर द मेंबर फ्रॉम दिस सोसायटी ऑर फ्रॉम दिस पर्टिक्युलर फॉर्म दे व्हॉलेंटरीली केम टुगेदर. त्यांना कोणी फोर्स केलेलं नाही आहे, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नव्हता की त्यांनी अशा प्रकारची सोसायटी एस्टॅब्लिश करायला पाहिजे. ओके, त्यांना एक स्वतःचं एक स्वतःचा बिझनेस जो आहे, स्वतःचा प्रॉफिट जो आहे हा त्यांना चांगला किंवा व्यवस्थित अर्न करायचा होता, यासाठी ही सगळी लोकं जी आहेत ही एकत्र आलेत. ओके, आणि हे लक्षात ठेवूनच ही सगळी लोकं एकत्र येऊन त्यांनी सोसायटी जी आहे ती एस्टॅब्लिश केली. नाव आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणेच तुमच्याकडे ॲटलीस्ट 10 माणसं तरी असायला पाहिजेत टू फॉर्म अ कोऑपरेटिव्ह सोसायटी. ॲटलीस्ट 10 पीपल शुड बी देअर की जेणेकरून तुम्ही स्वतःची कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे ती फॉर्म करू शकता, एस्टॅब्लिश करू शकता. ओके, अनदर थिंग आपण बघितलं होतं की तुमच्याकडे तुम्ही आता ऑलरेडी तुमची एस्टॅब्लिश केलेली आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी, पण तरीसुद्धा काही मेंबर्सना किंवा काही लोकांना अजून तुमची सोसायटी जॉईन करायची असेल दे कॅन फ्रीली जॉईन. ओके, म्हणजे त्यांना असं काही लिमिटेशन किंवा असं काही एक हे नाही आहेत, क्रायटेरिया नाही आहे की बाबा तुमच्याकडे हे शिक्षण असेल तरच तुम्ही जॉईन करू शकाल. ओके, तुमचं गुडविल चांगलं असेल, तुमचं रेप्युटेशन चांगलं असेल तरच तुम्ही जॉईन करू शकाल असं बिलकुल नाही आहे. तुम्ही त्या फील्डमधले असाल तर तुम्ही ती सोसायटी जॉईन करू शकता की जेणेकरून तुमचा त्यामध्ये फायदा असेल आणि फायदा होईल. ओके, सो दे कॅन फ्रीली जॉईन. अनदर थिंग, तुम्ही ती सोसायटी जी आहे ती अगदी तुम्हाला ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला तुम्ही ती सोडू शकता. यू कॅन लिव्ह दॅट सोसायटी एनी टाईम, बट बिफोर दॅट, इट मीन्स बिफोर द लिव्हिंग, तुम्हाला त्या सोसायटीला किंवा जी मॅनेजमेंट कमिटी असेल त्या सोसायटीची, त्या सोसायटीला, त्या मॅनेजमेंट कमिटीला तुम्हाला ह्या गोष्टी आधी इन ॲडव्हान्स इन्फॉर्म कराव्या लागतील.
ओके आणि मगच तुम्ही ते ती सोसायटी जी आहे ती सोडू शकता. ओके नेक्स्ट. ओके नाव द अनदर फॉर्म द अनदर फीचर इट इज लीगल स्टॅटस. ओके नाव लीगल स्टॅटस इट मीन्स वॉट. लीगल स्टॅटस म्हणजे काय असतं तर आपण बघितलं होतं, तुम्हाला मी सांगितलं जस्ट की कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे इट मीन्स इट मस्ट बी रजिस्टर्ड अंडर कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1912. सो ज्या वेळेला तुम्ही स्वतःची सोसायटी आपल्या ॲक्टच्या अंडर रजिस्टर्ड करता त्यावेळेला ती सोसायटी जी आहे ही लीगली रजिस्टर्ड होते. ओके की ज्या ठिकाणी तुम्हाला एक लॉ जो आहे तो ॲप्लाय होतो आणि त्या लॉमधले जे काही बायलॉज आहेत ओके किंवा सब लॉज आहेत ते तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेबल असतात. फर्स्ट थिंग काय तर सपोज तुमच्या सोसायटीमधल्या एखाद्या मेंबरला सोसायटी बाबतीत किंवा एखाद्या मेंबर बाबतीत जर काही प्रॉब्लेम असेल देन ही कॅन फाईल अ सूट अगेन्स्ट युअर सोसायटी ऑर अगेन्स्ट दॅट पर्टिक्युलर मेंबर. किंवा जर तुमच्या सोसायटीला किंवा तुमच्या मेंबर्सना त्या एखाद्या मेंबरबद्दल जर काही प्रॉब्लेम असेल देन युअर सोसायटी कॅन फाईल सूट अगेन्स्ट दॅट पर्टिक्युलर मेंबर. ओके किंवा बाहेरचा एक थर्ड पार्टी आहे की ज्यांना काही प्रॉब्लेम असेल तुमच्या सोसायटीबद्दल दे कॅन फाईल अ सूट अगेन्स्ट युअर सोसायटी. किंवा तुम्हाला सपोज त्या पार्टीबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्यांच्या अगेन्स्टसुद्धा एक सूट ओके किंवा केस फाईल करू शकता. ओके सो दिस इज लीगल स्टॅटस ज्याच्यामुळे तुमच्या फर्मला इन फ्युचर जाऊन जर काही डिफिकल्टीज किंवा काही जर प्रॉब्लेम फेस करायची वेळ आलीच तर तुम्ही त्या ठिकाणी एक लीगल केस फाईल करू शकता की जी केस एखाद्या कोर्टमध्ये चालू शकेल. तुम्हाला त्या ठिकाणी एक जस्टिस जी नावाची गोष्ट असते न्याय जो असतो तुम्हाला या ठिकाणी मिळू शकेल. ओके आणि लीगली रजिस्टर्ड तुमची जर फर्म असेल तर तुम्हाला शक्यतो कोणीही फसवायचं डेअरिंग करत नाही त्यामुळे तुमची फर्म जी आहे ही लीगली रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. आता लीगली रजिस्टर्ड असल्यामुळे काय होतं तर मी तुम्हाला जर सांगितलं होतं मगाशी की फ्रीली जॉईन. ओके इट मीन्स तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा क्रायटेरिया नाही आहे की तुमचं एज्युकेशन किती असायला पाहिजे ओके तुमचं गुडविल कसं असायला पाहिजे तुमचं रेप्युटेशन कसं असायला पाहिजे हा कोणत्याही प्रकारचा क्रायटेरिया या ठिकाणी लागू होत नाही. बट तुम्हाला एक ती ॲडमिशनची प्रोसिजर जी आहे तुम्हाला ही सोसायटी जॉईन करताना तुम्हाला एक ती प्रोसिजर जी आहे ती तुम्हाला फॉलो ही करावीच लागेल बिकॉज आपली फर्म जी आहे आपली सोसायटी जी आहे ती लीगली रजिस्टर्ड आहे. तसंच मी तुम्हाला सांगितलं मगाशी की ज्या वेळेला तुम्हाला स्वतःची आपली सोसायटी जी आहे ती ज्या वेळेला सोडायची असेल त्यावेळेला आपल्याला काय करावं लागेल तर जी मॅनेजमेंट कमिटी आहे त्या मॅनेजमेंट कमिटीला तुम्हाला काही दिवस आधीची एक नोटीस प्रायर नोटीस त्याला म्हणतात ती तुम्हाला इन ॲडव्हान्स द्यावी लागेल की मला आफ्टर सम डेज किंवा आफ्टर मंथ मला सोसायटी जी आहे ही सोडायची आहे. ओके सो दिस इज अबाउट द लीगल स्टॅटस. नेक्स्ट इट इज लिमिटेड लायबिलिटी. येस नाव इन दिस फॉर्म द लायबिलिटी ऑफ ऑल द मेंबर्स इट इज लिमिटेड टू द एक्सटेंट ऑफ कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड बाय देम. वॉट आय सेड द थर्ड फीचर इट इज लिमिटेड लायबिलिटी. वॉट इट सेज की तुमच्या सोसायटीमधल्या प्रत्येक मेंबरची लायबिलिटी ही कशी असेल तर लिमिटेड असेल. लिमिटेड टू द एक्सटेंट ऑफ कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड बाय इच मेंबर. प्रत्येक मेंबरने जेवढं कॅपिटल कॉन्ट्रीब्युट केलं असेल तेवढंच कॅपिटल तेवढीच लायबिलिटी त्या प्रत्येक मेंबरची असेल. ओके सो या केसमध्ये मेंबरच्या पर्सनल प्रॉपर्टीज पर्सनल असेट ज्या आहेत त्या सेफ राहतात. ओके बिकॉज आपला जेवढा शेअर आहे आपल्या सोसायटीमध्ये आपलं जेवढं कॉन्ट्रीब्युशन आहे कॅपिटलचं तेवढीच लायबिलिटी तुम्हाला रिपे करायला लागते किंवा लागू शकते. ओके बियॉन्ड दॅट नो वन कॅन रिकवर दॅट लायबिलिटी फ्रॉम युअर पर्सनल असेट्स ऑर पर्सनल प्रॉपर्टीज. ओके सो दिस इज लिमिटेड लायबिलिटी. बट याच्यामध्ये आपण लिमिटेड लायबिलिटी हा जर विचार केला तर असं पण असू शकतं
की एखाद्या मेंबरने सपोज जास्त कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलेलं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल धरून चला की आपल्याकडे 5 मेंबर्स आहेत, ओके, आणि 5 मेंबर्सपैकी 4 मेंबर जे आहेत त्या 4 मेंबरनी 50,000 एवढं कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं आहे, आणि जो फिफ्थ मेंबर आहे त्या फिफ्थ मेंबरने 1,00,000 कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं आहे, तर ज्या वेळेला सोसायटी बंद करायची वेळ येईल आणि ज्या वेळेला लायबिलिटीज रिपे करायची वेळ येईल त्यावेळेला हे इतर जे 4 पार्टनर्स आहेत त्या इतर 4 पार्टनर्सना लायबिलिटी किती पे करायला लागेल, ओनली टू द एक्सटेंट ऑफ 50,000. बट हा जो उरलेला पार्टनर आहे त्या पार्टनरला 1,00,000 पर्यंत लायबिलिटी ही रिपे करायला लागू शकते. किंवा त्यांचा जर रेशो ठरलेला असेल आणि तो रेशो जो आहे तो सपोज त्यांचा कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन एवढा रेशो असेल तर तो सुद्धा किती येणार आहे, तो सुद्धा जास्तच येणार आहे. ओके, मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं 1,00,000 एका मेंबर आणि 50,000 इतर मेंबर्स, ओके, सो आपला रेशो जो आहे तो कसा येईल तर 2:1:1:1 हा त्यांचा रेशो असेल. आपल्याकडे 5 मेंबर्स आहेत तर सपोज ती जी लायबिलिटी आहे, ओके, ती लायबिलिटी आपण धरून चालूया की सपोज एक 60,000 वगैरे असेल असं आपण धरून चालू, ओके, मग 60,000 लायबिलिटी, ओके, डिवायडेड बाय हे 2+1+1+1+1, ओके, किती झाले तर 6 झाले. मग आता बघितलं आपण तर हे जे प्रत्येक पार्टनर आहेत ज्यांचा रेशो ज्यांचं प्रपोर्शन 1 आहे त्यांना किती पे करायला लागेल तर 10,000 each, ओके, आणि हा जो पार्टनर आहे की ज्याने जास्त कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं होतं त्याला किती पे करायला लागेल तर 20,000, ओके, सो हा फरक आहे याच्यामधला. याच्यामध्ये हा जो पार्टनर आहे किंवा हा जो मेंबर आहे ज्याने सगळ्यात जास्त कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन केलं आहे त्या मेंबरला जास्त लायबिलिटी रिपे करायला लागू शकते, ओके, सो दिस इज अबाउट लिमिटेड लायबिलिटी. ह्याच्यामध्ये थोडासा हा रिस्क फॅक्टर आहे जास्त कॉन्ट्रीब्यूट केल्याचा, ओके, सो बाकी तुमच्या ज्या पर्सनल असेट्स ज्या आहेत पर्सनल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या नक्कीच सेफ राहणार. तुमच्या पर्सनल असेटमधून कोणीही थर्ड पार्टी जी असेल ती लायबिलिटी रिकवर करू शकत नाही, ओके, सो यू आर सेफ इन दिस. नेक्स्ट कंट्रोल. आता कंट्रोल हा जो पार्ट आहे तो सगळ्यात मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे. व्हाय? बिकॉज प्रत्येक फॉर्ममध्ये एक प्रॉपर कंट्रोल असणं फार गरजेचं असतं. एक स्ट्रॉंग कंट्रोल असायलाच पाहिजे, ओके. गाडीचा ड्रायव्हर हा जेवढा चांगला तेवढी गाडी चांगली मेंटेन होते, हे सिम्पल एक्झाम्पल आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही बिझनेसचा जो मेन कंट्रोलर आहे तो जेवढा चांगला असेल जेवढा प्रॉपर असेल जेवढा प्रॉम्प्ट असेल जेवढा कॉन्फिडंट असेल तेवढंच तुमची बिझनेस फॉर्म जी आहे तो तुमचा फॉर्म कुठलाही असो तो फॉर्म तेवढा व्यवस्थित तुम्ही रन करू शकाल. आता याच्यामध्ये कसं असतं की जे काही मेंबर्स आहेत, ओके, तुमच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये जे काही मेंबर्स आहेत त्या प्रत्येक मेंबरला वोटिंग राईट आहे. म्हणजेच काय तर प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. मतदान इट मीन्स वॉट? आपल्याकडे जे होतं ते मतदान नव्हे, त्या सोसायटीसाठी वोटिंग केलं जातं, ओके, आणि त्या वोटिंगमधून त्यांची एक मॅनेजमेंट कमिटी किंवा मॅनेजिंग कमिटी जी आहे ती इलेक्ट होते, ओके, मग त्यामध्ये डायरेक्टर असेल मॅनेजर असेल, ओके, असिस्टंट डायरेक्टर असेल चेअरमन असेल, या सगळ्या ज्या गोष्टी असतात बेसिकली ह्या डायरेक्टर चेअरमन हे ह्या पोस्ट असतातच, ओके, सेक्रेटरी असेल तुमचं ट्रेजरर असेल ह्या पोस्ट ज्या असतात ह्या असतात प्रत्येक सोसायटीमध्ये असतात की बाबा एक्स वाय झेड ही इज द डायरेक्टर ऑफ दिस कॉपरेटिव्ह सोसायटी, ओके, ए बी सी ही इज द चेअरमन ऑफ दिस सोसायटी, ओके, पी क्यू आर इज द सेक्रेटरी ऑफ दिस सोसायटी. बिकॉज डायरेक्टर चेअरमन हे कोण आहेत? हे टॉप लेवलचे मॅनेजर्स आहेत की जे तुमची सोसायटी जी आहे ते मॅनेज करणार, ओके, सो या सोसायटीमध्ये तुम्ही जे सगळे मेंबर्स आहात तुम्ही मेंबर्सनी मिळून ठरवायचं आहे की आपण कोणाला मॅनेजमेंट कमिटीमध्ये इलेक्ट करून द्यायचं आहे
किंवा मॅनेजमेंट कमिटी जी आहे या मॅनेजमेंट कमिटीमध्ये कोण कोण बसले पाहिजेत हे तुम्ही सगळे मिळून ठरवणार आहात. बिकॉज तुमच्या प्रत्येकाला तो राईट आहे, तुमच्या प्रत्येकाला वोटिंग राईट आहे, प्रत्येक माणूस एक वोट देऊ शकतो आणि त्या वोटिंगच्या बेसिसवरती ती मॅनेजमेंट कमिटी जी आहे ती डिसाईड होते. ओके, की डायरेक्टर कोण असेल, चेअरमन कोण असेल, सेक्रेटरी कोण असेल, ट्रेजरर कोण असेल. ओके, आता ही जी मॅनेजमेंट कमिटी आहे ती फॉर अ इयर ठेवायची, कंटिन्यू करायची किंवा आफ्टर टू इयर्स ती परत नवीन करायची, या सगळ्या गोष्टी ज्या असतात ह्या डिपेंड्स. ज्याप्रमाणे तुमची फर्स्ट बॉडी जी आहे ती जेवढं व्यवस्थित काम करेल त्याप्रमाणे ती बॉडी कंटिन्यू करण्याचा विचार केला जाईल. जर असं जाणवलं की ती मॅनेजमेंट बॉडी जी आहे ही थोडीशी कुठेतरी गडबड करते तो त्या केसेसमध्ये आपण ती मॅनेजमेंट बॉडी जी आहे ही लगेच चेंज करू शकतो. ओके, तसे लॉज आहेत त्याच्यामध्ये, सेक्शन्स आहेत त्या लॉमध्ये. ओके, सो दिस इज अबाउट कंट्रोल. नेक्स्ट, इट इज सर्व्हिस मोटिव. येस, सर्व्हिस मोटिव मी तुम्हाला फर्स्ट ज्या वेळेला सोसायटीचं मिनिंग सांगितलं होतं की इट इज अ व्हॉलेंटरी असोसिएशन, द पीपल कम टुगेदर व्हॉलेंटरीली टू हेल्प इच अदर. ओके, प्रत्येक मेंबर त्यातला जो एकत्र आला आहे किंवा प्रत्येक मेंबर त्याने सोसायटी जी ॲक्सेप्ट केले त्या प्रत्येक मेंबरचं एक मोटिव काय असायला पाहिजे, टू हेल्प इच अदर, सर्व्हिस मोटिव. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की फार्मर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी, याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, तर आपल्या सोसायटीमधले काही फार्मर्स जे आहेत त्यांना कुठेतरी जाणीव झाली आहे किंवा जाणवलं आहे की आपल्याच बिझनेसमधले काही मिडलमन जे आहेत ते मिडलमन आपलं काय करतायत, एक्सप्लॉयटेशन करतायत, अँड बिकॉज ऑफ दॅम वी आर अनेबल टू अर्न हायर प्रॉफिट्स. ओके, माझं प्रोडक्ट शुगर कॅन जे आहे ते शुगर कॅन इंडस्ट्रीज, शुगर इंडस्ट्रीजपर्यंत पोहोचण्यासाठी जर मला काही खर्च करायला लागतो किंवा मला काही एफर्ट्स घ्यायला लागतात आणि त्यासाठी मी जर रेडी आहे तरीसुद्धा हे मिडलमन जे आहेत ते माझ्याकडून 2 रुपीजला शुगर कॅन परचेस करतात अँड 10 रुपीजला सेल करतायत. मला किती मिळत आहेत प्रोडक्शन करून, ओनली 2 रुपीज, आणि मिडलमनला किती मिळत आहेत, 8 रुपीज. हे एक्सप्लॉयटेशन नाही आहे का? नक्कीच एक्सप्लॉयटेशन आहे, बिकॉज हा पूर्ण जो प्रॉफिट आहे हा जो डिफरन्स आहे तो मला पण मिळू शकेल ना. किंवा शुगर इंडस्ट्रीज जे आहेत त्या शुगर इंडस्ट्रीजना हे शुगर कॅन जे आहे ते 10 रुपीजला नाही मी 8 रुपीजला अवेलेबल करून देऊ शकतो, पण जो डिफरन्स आहे 6 रुपीजचा तो सुद्धा मलाच मिळेल. ओके, सो एलिमिनेशन ऑफ मिडलमन हे त्यांचं मुख्य ऑब्जेक्टिव्ह असतं किंवा असायला पाहिजे, टार्गेट असायला पाहिजे, की जेणेकरून आपल्या सोसायटीमधले जे मेंबर्स आहेत त्या प्रत्येक मेंबरला त्याचा बेनिफिट घेता येईल किंवा त्याला एक्सपेक्टेड जे प्रॉफिट मार्जिन आहे ते त्याला मिळू शकेल. ओके, किंवा इतरसुद्धा काही गोष्टी असतात, इतरसुद्धा काही डिफिकल्टीज प्रॉब्लेम्स असतात की जे प्रॉब्लेम्स या लोकांना फेस करायला लागतात. इन केस तुम्हाला जर फंड्स किंवा फायनान्सची गरज जर पडणार असेल, ओके, तरीसुद्धा आपल्या सोसायटीकडून या लोकांना ते फायनान्स किंवा फंड्स किंवा पैसे जे त्यांना पाहिजे आहेत किंवा आवश्यक आहेत ते आपण त्या ठिकाणी त्यांना सप्लाय करू शकतो. ओके, सो असे अजून काही प्रॉब्लेम्स असतील, असे काही डिफिकल्टीज असतील की ज्या डिफिकल्टीज या ठिकाणी आपल्या सोसायटीमध्ये त्या सॉल्व केल्या जातील, सॉर्ट आउट केल्या जातील, आणि त्यासाठीच आपण आपली फर्म जी आहे, आपली सोसायटी जी आहे ती फॉर्म केलेली आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द कोऑपरेटिव्ह सोसायटी. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं, दिस इज वन ऑफ द फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. देन इट इज व्हॉलंटरी असोसिएशन, ॲटलीस्ट 10 पीपल दे शुड कम टुगेदर टू फॉर्म कोऑपरेटिव्ह सोसायटी. देन कोऑपरेटिव्ह सोसायटी इट मस्ट बी रजिस्टर्ड अंडर द कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1912. 1912 जो ॲक्ट आहे त्याच्या अंडर तुमची सोसायटी जी आहे ती रजिस्टर्ड झालेली असायलाच पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन नाही आहे केलीत तरी चालेल, नाही केलीत तर चालेल, हे ऑप्शन ज्याच्यामध्ये नाही आहेत की तुम्हाला सोसायटी रजिस्टर्ड करावीच लागते. ओके, व्हॉलंटरी मेंबरशिप इट मीन्स यू आर फ्री टू जॉईन, यू आर फ्री टू लीव. तुम्हाला ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला तुम्ही तुमची मेंबर सोसायटी जी आहे ती जॉईन करू शकता. तुम्हाला ज्या वेळेला फील होईल
किंवा तुमचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते अचीव होईल त्यावेळी तुम्ही तुम्ही सोसायटी सोडू शकता. ओके, सो व्हॉलंटरी मेंबरशिप. अनदर इट इज लीगल स्टॅटस. येस, ॲज आय सेड की तुमची सोसायटी जी आहे इट मस्ट बी रजिस्टर्ड अंडर कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट. सो या ठिकाणी तुम्हाला वोटिंग राईट्स जे आहेत ते मिळणार आहेत. बरोबर, तुम्हाला तुमची फर्म तुम्ही इतरांच्या अगेन्स्ट केस किंवा सूट फाईल करू शकता कोर्टमध्ये. ओके, किंवा तुमच्या अगेन्स्ट थर्ड पार्टी जी असेल ती सूट फाईल करू शकेल, केस फाईल करू शकेल. सगळ्या गोष्टी ज्या आहेत या लीगल स्टेटसमध्ये येतात. लिमिटेड लायबिलिटी, जेवढं तुम्ही कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं असेल सोसायटीसाठी, ओके, तेवढी तुमची लायबिलिटी असेल. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, ओके, ह्या माणसाने किती केलं होतं, 1 लाखचं केलं होतं, आणि बाकीचे मेंबर जे आहेत 4, त्यातल्या प्रत्येकाने 50,000 एवढं कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं होतं. ओके, सो तुमची लायबिलिटी जी आहे ही तुम्ही त्या रेशोमध्येच रिपे करणं एक्सपेक्टेड असतं. ओके, सो ह्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर असा पण आहे की ज्या मेंबरने जास्त कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं असेल त्या मेंबरला जास्त लायबिलिटी रिपे करायला लागू शकते. ओके, सो डिपेंड्स. नेक्स्ट इट इज कंट्रोल. ज्याप्रमाणे आपली फर्म लिगली रजिस्टर्ड आहे आणि त्याच्या अंडर प्रत्येकाला वोटिंग राईट्स मिळणार आहेत, सो प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे ह्या सोसायटीमध्ये सोसायटीसाठी. आणि त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाचं वोटिंग घेऊन आपण काय करतो तर आपल्या सोसायटीसाठी एक मॅनेजमेंट कमिटी एक फॉर्म करतो. त्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये डायरेक्टर असेल, चेअरमन असेल, सेक्रेटरी असेल, ट्रेजरर असेल, ही जी माणसं आहेत ती ह्या सोसायटीमध्ये कंट्रोल किंवा कंट्रोलर म्हणून काम बघतील. ओके, नेक्स्ट इट इज सर्व्हिस मोटिव. इट मीन्स जसं आपण बघितलं होतं की आपली सोसायटी जी आहे जी आपण फॉर्म केले ती आपण एकमेकांचा फायदा करण्यासाठी फॉर्म केलेली आहे, की जेणेकरून आपल्याला एकमेकांची मदत होईल. आपलं जे प्रोड्यूस्ड प्रोडक्ट आहे की जे इंडस्ट्रीज, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज किंवा फिनिश गुड इंडस्ट्रीज ज्या आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपल्या बाजूने आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजेत, की जेणेकरून पूर्ण प्रॉफिट जो आहे तो आपण आपल्याला मिळवू शकू. ओके, सो या सर्व्हिस मोटिवमध्ये एक एलिमिनेशन ऑफ मिडलमन जो आहे, ओके, त्या मिडलमनचं आपण एलिमिनेशन केलं पाहिजे किंवा त्याला स्किप करून आपण डायरेक्टली त्या मॅन्युफॅक्चररपर्यंत पोचून आपला प्रॉफिट कसा वाढेल ह्याचा आपण विचार केला पाहिजे. किंवा इनकेस तुम्हाला काही फायनान्सची किंवा फंडची गरज असेल तरीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये सर्व्हिस मोटिवमध्ये तुम्ही त्या गोष्टी करू शकता. ओके, सो एकमेकांना मदत करणे, एकमेकांना अडचणीतून बाहेर काढणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सर्व्हिस मोटिवमध्ये बघायला मिळतात किंवा त्या येतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द कोऑपरेटिव्ह सोसायटी. खूप सिम्पल आहे. आता ह्याचे टाईप्स वगैरे जे आहेत किंवा ह्याचे मेरिट्स वगैरे जे आहेत, लिमिटेशन्स आहेत, ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. ओके, सो टुडे हियर इज द एंड ऑफ दिस कोऑपरेटिव्ह सोसायटी मिनिंग अँड इट्स फीचर्स. ओके, आय विल स्टॉप हियर. इन नेक्स्ट सेशन वी विल सी मेरिट्स अँड लिमिटेशन्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. ओके, हॅव अ ग्रेट डे अहेड. थँक्यू सो मच. It is legal status.